संघटनांच्या कार्यकर्त्यांकडून जावळी तालुक्यामधील पोलीस आणि होमगार्ड यांना मास्क, सॅनिटायझर तसेच एनर्जी ड्रिंकचे वाटप करण्यात आलेले आहे. 6 जून हा संपूर्ण महाराष्ट्रामधील ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद कार्यालयामध्ये शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याचे आदेश नव्यानेच शासनाने पारित केलेले आहेत. त्यानिमित्ताने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सातारा जिल्हा यांचे डॉक्टर माननीय राजेंद्र गवई साहेबांचे राष्ट्रीय नेतृत्वाखाली शिवरायांच्या ऐतिहासिक जावळी तालुक्यामध्ये मावळ्यांची भूमिका आणि कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस आणि होमगार्ड बांधवांना N95 मास्क, हँड सॅनिटायझर आणि ORSL ऑरेंज एनर्जी ड्रिंकचे वाटप करण्यात आले. यांच्याप्रती असणारी सामाजिक बांधिलकी म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सातारा जिल्हा यांच्या वतीने राज्य प्रभारी माननीय हेमंत भोसले, पश्चिम महाराष्ट्र महासचिव चंद्रकांतदादा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्हाध्यक्ष संजय गाडी, रिपाई मराठा आघाडी जिल्हाध्यक्ष संजय सपकाळ, रिपाई वंचित आघाडी जिल्हाध्यक्ष कृष्णांत मोरे, जिल्हा उपाध्यक्ष कैलास परिहार, युवाध्यक्ष दत्ता माने यांनी जावळी तालुका मेढा पोलीस स्टेशन, कुडाळ पोलीस चौकी करहर पोलीस चौकीमधील अंदाजित 50 पोलीस आणि 50 होमगार्ड कर्मचाऱ्यांना मास्क, सॅनिटायझर आणि एनर्जी ड्रिंकचे वाटप करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. आज 6 जून श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा राज्याभिषेकाचा हा दिवस. महाराष्ट्र शासनाचं अभिनंदन एवढ्यासाठी करायचं की आज त्यांनी प्रथमच 6 जून हा शिवराज्याभिषेक दिन म्हणून साजरा करण्याला ह्या क्षणापासून म्हणजे या दिवसापासून सुरुवात केली. सरकारने तसा आदेश नवीन याच वर्षी पारित केला की ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या ठिकाणी शिवस्वराज्य दिन साजरा करावा आणि शिवस्वराज्य दिन साजरा करत असताना भगवी ध्वजाला मानवंदना देण्याचा निर्णय घेतला. शिवस्वराज्य दिन साजरा करायचा हा आनंद आम्हीसुद्धा साजरा करायचा निर्णय घेतला. आमचे राष्ट्रीय नेते सन्माननीय डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली सातारा जिल्ह्यामध्ये जिल्हाध्यक्ष म्हणून कामकाज करत असताना माझ्यासोबत माझे असणारे सहकारी मित्र जिल्हा उपाध्यक्ष सन्माननीय कैलास परिहार बापू आहेत, मराठा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय संजय अण्णा सपकाळ आहेत, RPIच्या वंचित आघाडीचे जिल्हाध्यक्ष कृष्णात मोरे साहेब आहेत, जावळी तालुक्याचे युवाध्यक्ष सन्माननीय दत्ता माने आहेत, त्याचबरोबर उद्योजक नैतिक पवार साहेब आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे या सगळ्या कार्यक्रमामध्ये ज्यांनी तन मन धन अर्पण करून कुणाजवळून सिंगल एक रुपया न घेता ज्यांनी खरा कोरोना योद्धा म्हणून ज्यांना मान सन्मान शासनाने केला पाहिजे. शिवस्वराज्य दिनी आज शासनाला आव्हान करतो की ज्या व्यक्तीचा खरोखर कोरोना योद्धा म्हणून सन्मान केला पाहिजे ते आंबेडकर नगर स्थित मेढा येथील पेंटर किसन साळुंके ज्यांनी कसलाही 1 रुपयाचा मोबदला न घेता 14 महिने प्रत्येकाला सॅनिटायझर मोफत वाटण्याचं काम करतात त्यांना घेऊन आज शिवस्वराज्य दिनी एक आगळा वेगळा उपक्रम साजरा करायचा निर्णय घेतला. शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीतल्या लोकांना एकत्र घेऊन स्वराज्य निर्मिले. मोगलशाही, कुतुबशाही, निजामशाही, आदिलशाही ही नेस्तनाभूत केली पण जाती धर्माच्या पलीकडे जाऊन शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं. सगळ्या जातीतल्या मावळ्यांना एकत्र घेऊन मावळा ही उपाधी देऊन स्वराज्य निर्माण केलं म्हणून स्वराज्यावरती आलेले संकट परतवू शकलेत. आज खऱ्या अर्थानं समाजामध्ये विचार जर केला तर खाक्या वर्दीतील पोलीस हेच खरे शिवरायांचे मावळे म्हणून आज संबोधले तर ते वावगं ठरणार नाही. प्रत्येक शासकीय निमशासकीय अधिकारी आपापल्या AC रूममध्ये बसून गेल्या 14 महिन्यापासून आधी सोडायचं काम करत आहेत. लॉकडाऊन शिथिल, लॉकडाऊन कडक, आमकं बंद, फलानं चालू, ते बंद करा, ह्यांना अडवा हा जो प्रकार AC रूममध्ये बसून आदेश सोडण्याचा उद्योग चाललेला आहे. स्वतःची जबाबदारी झटकण्यासाठी निष्क्रिय अधिकाऱ्यांनी जो सातारा जिल्ह्यावरती लॉकडाऊन लादायचा प्रयत्न चालवला आहे त्याचा प्रथमचा जाहीरपणे निषेध. मात्र लॉकडाऊन जाहीर करून सुद्धा पोलीस कर्मचारी 24 तास रस्त्यावरती कामकाज करतोय. ऊन वारा पावसामध्ये सुद्धा पोलीस कर्मचारी रस्त्यावरती 24 तास काम करतोय. गेली 14 महिने संसार प्रपंच असलेला पोलीस कर्मचारी जीवावर उधार होऊन हे काम करतोय. त्यामुळं आम्हाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला प्रामाणिकपणे वाटतं की शिवाजी महाराजांचे जर खरे मावळे कोण असतील तर वेगवेगळ्या जाती धर्मातले पोलिसांची वर्दी अंगावर चढवलेले हेच खरे कोरोना योद्धा आणि हेच खरे मावळे आहेत. सर्व पोलीस रस्त्यावरती आहेत म्हणून समाज आज आमचा सुरक्षित आहे. त्यामुळं आज शिवस्वराज्य दिनी सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात सन्माननीय अमोल माने साहेबांच्या नेतृत्वाखाली कामकाज करत असणारे सगळे पोलीस कर्मचारी बांधव, सगळे होमगार्ड बांधवांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडून
मानाचा मुजरा मानाचा सॅल्यूट आणि त्यांची सेवा करण्याची संधी पोलिसांनी आम्हाला दिल्याबद्दल आम्हाला माने साहेबांचं तमाम पोलिसांचं मनपूर्वक हार्दिक आभार मानतो आणि आपली रजा घेतो. जय भीम, जय भारत.